की अन्न पाणी नसलं तर 21 दिवस माणूस जगू शकतो. पण मित्रांनो, या गाईला त्या ठिकाणी वाढ उसाचं खायला ते पण 4 फुटातलंच भेटलं असेल, परंतु पाणी 40 दिवस प्यायला मिळालं नसेल, तरी सुद्धा ही गाई सुखरूप जगली. नमस्कार, जय जवान जय किसान. असं सांगितलं जातं की जिथं पिकतं तिथं विकत नाही, पण आपण आपल्या चॅनेलची सुरुवात गावातूनच केली होती, गावातल्या गोष्टी दाखवूनच केली होती. तर ही आमच्याच गावातील गाय आहे, पण या गायीची एक अशी जबरदस्त कहाणी आहे, ती आज आम्ही तुमच्या समोर सांगायसाठी आलेलो आहे. ही गाय आहे आप्पासो जाधव मालगाव उर्फ बाळूदादा यांची, यांच्या दावणीची ही खिलार गाय आहे. या गाईची संपूर्ण माहिती आपण त्यांचे चिरंजीव आहे तिथं आणि त्यांच्या घरातली सुद्धा आहेत बाकीची, यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर या गाईचा फार मोठा इतिहास, जबरदस्त, म्हणजे तुम्ही ऐकून कानानं तृप्त होताल असा इतिहास आहे, तर तो आपण सांगणार आहे. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. रोहन जाधव. आणि काय या गाईची कहाणी मला तर माहिती, कारण मी तुमच्याच गावातला आहे. या गाईची कहाणी आज आपल्याला सगळ्या समाजाच्या पुढे मांडायची, म्हणून आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर काय सांगचाल या गाई विषयी? ते रानात घेऊन गेलते तिला माणसांची सवय लागायसाठी, तिथून ती सुटली आणि ती कुठं अशी सुटून गेली पळून. तिथनं आम्ही भरपूर रानामाळा थोडकली, पण काय गावलीच नाही. नंतर न भरपूर ह्यानं त्यानं सांगितलं कुठं लांडग्यानं ह्याच्यात गावली असेल, ही केली असेल, सापडायची नाही असं तसं. पण आम्ही 15 दिवस तिचा शोध घेत होतो, तर ती काय गावलीच नाही. परत काय काय म्हणायला लागली, कुणीतरी अशीच नेली असेल, गावली असेल कोणाला, त्यामुळं कुठंतरी लांब पाठवली असेल. तिथून मग 15 दिवस हुडकून काय आम्ही मग तिचा विषय सोडला. शेजारी सगळीकडं शेजारच्या गावात फोटो वगैरे पाठवलेलं, नंबर दिलता कुठं सापडली तर कळवा म्हणून. आणि तिथून काय तिचा काय शोध लागला नाही आम्हाला लवकर. आम्ही ती गाय 15 दिवस हुडकत होतो, पण ती काय सापडली नाही आम्हाला. काय त्याच्यामुळं जेवण पण नीट जात नव्हतं. आम्ही एवढ्या दिवसातून म्हणजे पहिल्यांदाच खिल्लार गाय घेतली होती, बैल होती पहिल्यापासून, पण खिल्लार गाय पहिल्यांदाच घेतलेली. अशी जातीवंत चांगली होती आणि ती गेल्यामुळं काय आम्हाला काय जेवण जात नव्हतं नीट व्यवस्थित. परत असंच 15 दिवस हुडकली, पण काय सापडली नाही. परत मग आम्ही नंबरही सगळीकडे दिलं, कुठं दिसली तर कळवा, फोटो वगैरे पाठवले ग्रुपवर ह्याच्यावर. तिथून मग 40 दिवस झाले, वसू 12च होती आणि वसू 12च्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला 40वा दिवस होता तो. त्यावेळेस फोन आला की उसात गाय अडकली म्हणून. ते पाणी देत होते तेव्हा त्यांना समजलं की उसात गाय आहे म्हणून. त्यांनी बघितलं, त्यांनी फोन केला, आम्ही तिथं गेलो. तर उसात तिला कासरा मोठा होता, तिला अशी त्या दिवशी चराय नेली ना फिरायला, त्यामुळं ते असा कासरा सगळ्या उसात अडकला होता, मोठा कासरा असल्यामुळं. त्यामुळे तिला काय सुट्टा झालं नाही. तिथलाच तिनं 40 दिवस तिथला शेजारचा तेवढा 4 फुटातला ऊस खाल्ला होता, तेवढ्यावर ती जगली 40 दिवस. पाणी तर नाहीच, पाणी तर ते तिथं ज्या दिवशी गेली त्या दिवशी संध्याकाळी फक्त पाऊस पडला होता, त्यानंतर पाणी नाही. मग तिथून आम्ही कशी तरी बाहेर काढली तिला, ती एवढी खराब झाली ती, तरी पण अंगावर येत होती, महाराज होती लय. तिथं घरी आणली तर माणसं म्हणायला लागली कसायला दे तिला, आता काय उपयोग नाही. पण तिच्यावर आम्ही ती खात पण नव्हती, ताणल्यावर डॉक्टरांना फोन केला होता, पण डॉक्टर काय आले नव्हते त्या दिवशी. परत डॉक्टरला 2 दिवस फोन करत होतो, डॉक्टर नाही आलं. तिला तशीच ती अशी बाट रानातली काढून चारली, चारून चारून 15 दिवस चारली. तिथून तिला खायची सवय लावली, तिथनं खायचं रुटीन लागलं तिचं. मग त्याच्यावर ती परत सुधारली, त्याच्यावर तिचं आता एक दुप्त झालंय. त्याच्यावरही स्वप्नील फरतडे फरतडवाडीचा राणा म्हणून एक वळू बैल आहे,
तो दाखवून त्याच्यावर आत्ता ही पैदा झाली त्याची कालवड झाली पहिल्यांदा आत्ता परत एकदा दुसऱ्यांदा बैल दाखवलाय त्यांचा स्वप्नील फरतडेंचा राजा म्हणून आत्ता त्याच्यावर परत एक महिन्याची आत्ता गावं नाही आहे त्याच्यानंतर आत्ता परत ही आमच्या दावणीला काय सलामत आहे त्यामुळे आत्ता आनंद वाटतो आता आपण सांगितलं की फडतरवाडीचा वळू आपण मुलाखत पण टाकलेली चॅनेलवरती तर एकदम जातीवंत फडतरवाडीचा हा वळू आहे तर वळू दाखवण्यामागचं का कारण की आता मी माहिती काढलेली जरा पहिल्यांदा ज्या वेळेस सीमेस आली काय त्यावेळी ते त्यावेळेस सीमेस नव्हतं दिलं परत त्याच्यावर मी माहिती काढली की भरपूर जणांना विचारलं की सीमेस द्यावं का वळू दाखवावा तर मला सांगितलं की वळू दाखवा कारण पैदास चांगली होती सीमेची पैदास काय व्यवस्थित होत नाही त्यामुळं वळू कसा आपण डोळ्यासमोर बघून दाखवतो त्यामुळे ती त्या टाईपमध्ये होतं वासरू पुढचं सीमेस काय न बघता असतं म्हणून वळूची पैदास केली आता वळू दाखवला होता मोठ्या मापाचा त्याची पैदास ही बघा आता 5 महिन्याचे फक्त वासरू सगळ्याच शरीराला सगळीकडून चांगलं येते असं मापाला ह्याला हा व्हिडिओ आपल्यासाठी आपल्यासमोर एवढ्यासाठी आणला की आजकालची तरुण पिढी गायी सांभाळायचं तर सोडाच पण मोबाईलच्या किंवा इतर व्यसनांच्या आहारी जाऊन एक बाजूला चाललेली पण ह्याच्यासारख्या एका तरुणानं घरच्यांच्या मागं लागून माणसं म्हणतात मोबाईल घ्या ॲपलचा द्या ह्याचा द्या त्यापेक्षा ह्यानं सांगितलं की मला एक देशी गायी पाहिजे तर ती देशी गायी आणण्याचा ह्यानं प्रयत्न केला ह्याच्या दारामध्ये 4 दिवस राहिली पण 5व्या दिवशी अनावधानानं ती गाय निघून गेली आणि निघून गेल्यानंतर ना 40 दिवस या गायीला त्या ठिकाणं वाढ उसाचं खायला ते पण 4 फुटातलंच भेटलं असेल परंतु पाणी 40 दिवस प्यायला मिळालं नसेल तरीसुद्धा ही गायी सुखरूप जगली आणि ज्या दिवशी त्या शेतकऱ्याला समजलं की गायी हिथं आहे त्यावेळेस ह्यांना फोन लावला आणि ही लगेच त्या गायीला आणण्यासाठी गेलं तर ह्यांच्या अंगावरती गायी मारा येत होती म्हणजे तुम्ही विचार करा की या गायीचं खिलार गायीचं किती कडवापणा यातून दिसून येतो आणि हे खिलार जातीवंत जनावरं कशाला म्हणतात हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं गाय आमच्या गावातली तरी पण मी व्हिडिओ का तर अशा गोष्टी समाजाला माहीत पडाव्या हा आमचा उद्देश होता आणि या गायी जेव्हा आपल्याला 40व्या दिवशी सापडली त्या टायमिंगचे फोटो आणि नंतर न गायी गाभण राहिली त्या टायमिंगचे फोटो तुम्ही फोटो बघताल तर चक्क व्हाल किंवा हादरून जाताल हे संपूर्ण फोटो मी या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या या देशी खिलार गायीसाठी एक लाईक करा या शेतकऱ्यासाठी एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान